कंटिन्यू विथ लिमिट्स फर्स्ट फॉर्मुले एंड ए शॉर्टकट्स फॉर्मुले मध्ये आपण सर्व फॉर्मुले लिहून घेतलेले आहेत ठीक आहे ऑलरेडी ऑल द फॉर्मुले एक फॉर्मुला त्या ठिकाणी नव्हता जो बोर्डला पण आहे आणि तो म्हणजे लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्स टेंड्स टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए इट इज इक्वल टू एन ए रेस टू एन मायनस वन ठीक आहे तिकडे तो फॉर्मुला for x raised to n minus a raised to n upon x minus a. Now this can also be derived from L'Hospital's rule. Okay, L'Hospital's rule वरून आलेला आहे फॉर्म. कारण 0 upon 0 चा फॉर्म आहे. 0 upon 0 च्या फॉर्म मध्ये न्यूमरेटर डिनोमिनेटर दोघांचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर डिनोमिनेटर चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे x minus a चा डेरिव्हेटिव्ह 1. डिनोमिनेटर तर गेलाच. राहिला न्यूमरेटर. न्यूमरेटर चा डेरिव्हेटिव्ह x raised to n चा डेरिव्हेटिव्ह होणार n x raised to n minus 1. आणि ए रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह होणार 0 कारण तो कॉन्स्टंट आहे मग त्या एन एक्स रेस टू एन मायनस वन मध्ये एक्स च्या ठिकाणी मी काय घेणार ए घेणार देन आय विल गेट एन ए रेस टू एन मायनस वन सो दिस इज फ्रॉम योर हॉस्पिटल्स रूल नाउ देर आर सर्टन शॉर्टकट्स ओके आता हे जे सर्व शॉर्टकट्स आहेत हे आपल्या ज्या काही मेथड्स आहेत त्याच्यावरूनच डिराईव्ह झालेले असतात ठीक आहे त्याच्यावरूनच डिराईव्ह झालेले असतात म्हणजे जे आपण ऍडजस्टमेंट करतो या ठिकाणी ठीक आहे ना लिमिटच्या बहुतेक क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय करावे लागते ऍडजस्टमेंट की न्यूमरेटरला के एक्स आहे डिनॉमिनेटरला सुद्धा के एक्स घेणे म्हणजे के ची ऍडजस्टमेंट करणे सो ऑल दीज ऍडजस्टमेंट्स आर देअर मग त्याच पद्धतीने काहीतरी डायरेक्ट शॉर्टकट्स तयार झालेले आहेत फर्स्ट लिमिट एक्सटेंड्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स रेस टू एम मायनस ए रेस टू एम इट इज सिमिलर टू दिस वन न्यूमरेटरचा आन्सर बघा न्यूमरेटरचा आन्सर असणार एन ए रेस टू एन मायनस वन डिनॉमिनेटरच एम एम ए रेस टू एन मायनस वन ठीक आहे मग ते होणार एम अपॉन एन ए रेस टू एम मायनस एन Similarly, second one, limit x tends to 0, 1 plus ax tends to b upon x. Now, b will remain as it is in the power. ax आहे मग a upon x चे adjustment होतो म्हणजे a adjust झाला आणि b होताच म्हणजे e raised to ab होऊन जाणार या फॉर्म्युलामध्ये लिमिट x tends to 0, 1 plus x tends to n minus 1 बायनॉमियल थेरम जर तुम्ही बघितला बायनॉमियल थेरम आपण फॉर्म्युला लिहिला होता एक्सपान्शन मध्ये 1 plus x raised to n 1 plus nx plus nn minus 1 upon 2 factorial into x square like that ठीक तर पुढच्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या एक्स टेंड्स टू झिरो असल्यामुळे कॅन्सल होतात आणि वन प्लस एन एक्स त्याच्यामधून मायनस वन केल्यानंतर फक्त शिल्लक राहतो एन एक्स डिवाइडेड बाय एक्स इज एन तर या पद्धतीने त्याचा आन्सर आपल्याला मिळतो फोर्थ मध्ये इफ ए इज ग्रेटर दॅन झिरो देन लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी ग्रेटेस्ट इंटीजर एक्स प्लस बी डिवाइडेड बाय एक्स इज इक्वल टू ए नेक्स्ट कारण याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे एक्स एक्स डिवाइड होणार फक्त ए शिल्लक राहणार आणि बी अपॉन एक्स हा झिरो होऊन जाणार साधा सिम्पल कन्सेप्ट आहे कारण एक्स एक्स टू इन्फिनिटी सो हे डायरेक्ट आपण जे सॉल्व्ह करतो त्या पद्धतीने झालेले फक्त शॉर्टकट डिराइव्ह झाले इफ झिरो इज लेस दॅन एक्स लेस दॅन वाय देन लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी एक्स रेस टू एन प्लस वाय रेस टू एन ब्रॅकेट रेस टू वन अपॉन एन इज वाय लिमिट एक्स टेंड्स टू झिरो ए रेस टू एक्स प्लस बी रेस टू एक्स अपॉन टू रेस टू वन अपॉन एक्स इज अंडर रूट ए बी नाउ हियर लेट अस सी सम एग्जांपल बेस्ड अपॉन लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी या ठिकाणी आहे लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केसेस आहेत पहिली डिग्री ऑफ न्यूमरेटर इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर दुसऱ्या केसमध्ये न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरपेक्षा मोठी आहे तिसऱ्या केसमध्ये लहान आहे त्या केसमध्ये काय करणार सो फर्स्ट डिग्री ऑफ न्यूमरेटर इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर देन लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी फॉर्मॅट बघा कसा आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस सी म्हणजे या ठिकाणी एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर सेम सी सी तो सुद्धा सेम आहे इकडे बी एक्स इकडे के एक्स इन दॅट केस आन्सर बिकम्स ई रेस टू बी मायनस के ठीक आहे आन्सर बघा ई रेस टू
बी मैनस लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी आता दोघ ठिकाणी पावर सेम आहे डिग्री सेम आहे न्यूमरेटर डिनोमिनेटर ची एक्स स्क्वेअर बी एक्स सी डी एक्स स्क्वेअर ई एक्स ई एफ तर डिवाइड बाय हायेस्ट पॉवर म्हणजेच डिग्री अपेअरिंग इन द न्यूमरेटर ऑर डिनोमिनेटर त्या कन्सेप्टने केल्यानंतर हे दोघं झिरो होऊन जाणार हे दोघं पण झिरो होणार इकडे एक्स स्क्वेअर कट झाला तर वन डी विल बी युअर आन्सर नाउ इफ डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनोमिनेटर इन दॅट केस ऑब्विसली यू विल बी डिवाइडिंग बाय एक्स क्यूब कारण हायेस्ट पॉवर कोण आहे एक्स क्यूब एक्स क्यूब ने डिवाइड केल्यानंतर न्यूमरेटरचा आन्सर ए येणार मात्र डिनोमिनेटरचा आन्सर झिरो येणार कारण एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब हायेस्ट इथे ना एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब सो इट विल बिकम बी अपॉन एक्स म्हणजे झिरो सगळ्या टाइम झिरो असणार सो दिस इज ए अपॉन झिरो विच इज नथिंग बट इन्फिनिटी अँड वेन रिव्हर्स केस इज देअर दॅट इज डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनोमिनेटर इन दॅट केस परत एक्स क्यूब आहे हायेस्ट पॉवर मग एक्स क्यूबने डिवाइड करणार एक्स क्यूब ने डिवाइड केल्यानंतर न्यूमरेटर झिरो होणार डिनोमिनेटरला डी राहणार आणि झिरो अपॉन डी इज झिरो हे एक दोन तीन फॉर्म्युले आहेत लिमिट एक्सटेंड्स टू झिरो साठी अंडर रूट ए प्लस एक्स रेस टू एन मायनस अंडर रूट ए मायनस एक्स रेस टू एन डिवाइडेड बाय एक्स रेस टू एन इट इज वन अपॉन रूट ए सेकंड मध्ये सेम फॉर्म्युला आहे फक्त इथं मायनस ची टर्म नाहीये फक्त रूट ए तर त्याचा आन्सर होऊन जाणार वन अपॉन टू रूट ए थर्ड केसमध्ये हा जसा फॉर्म्युला तसाच सेम फॉर्म्युला आहे फक्त इथं स्क्वेअर रूट होत या ठिकाणी यम रूट आहे यम रूट सो इट इज टू अपॉन यम इन टू ए रेस टू वन मायनस वन अपॉन यम तर सिमिलर जसं इथे यम रूट आहे स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर रूट म्हणजे किती आहे याच्या ठिकाणी यम ची व्हॅल्यू टू आहे या केसमध्ये एमची व्हॅल्यू टू घेऊन बघा टू अपॉन टू म्हणजे हा वन आणि ए रेस टू वन मायनस वन अपॉन म्हणजे ए रेस टू वन अपॉन टू म्हणजे रूट ए तर इथूनच हे आन्सर आपल्याला मिळतो तर फॉर्म्युले आणि शॉर्टकट्स एकदा सगळे रिवाइज करायचे आहेत तुम्ही देन वी कॅन स्टार्ट विथ द एक्झाम्पल्स इथपर्यंत काय डाऊट असेल क्वेश्चन नंबर 80 लिमिट एक्सटेंड्स टू झिरो न्यूमरेटर मध्ये ए मायनस एन इंटू एन एक्स मायनस टॅन एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू साइन एन एक्स डिवाइडेड बाय एक्स इज इक्वल टू झिरो सो दिस इज गिवन अँड वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ ए ठीक आहे टू कंडक्ट व्हॅल्यू ऑफ ए नाव सी बघा न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर तुम्ही ऑब्झर्व केलं डिनोमिनेटरला एक्स स्क्वेअर आहे आता इकडे साईन एन एक्स आहे तर साईन एन एक्सच्या खाली एक एक्स पाहिजे आणि हा जो कर्ली ब्रॅकेट आहे त्याच्या खाली एक एक्स पाहिजे आणि म्हणून एक्स स्क्वेअर दिला आहे सो दिस कॅन बी सॉल्व्ह ऍज लिमिट एक्स टेंड्स टू झिरो हा जो फर्स्ट कर्ली ब्रॅकेट आहे त्याला डिवाइड होणार एक्स ने आणि मल्टिप्लाइड बाय साईन एन एक्स आहे सो मल्टिप्लाइड बाय साईन एन एक्स आणि त्याला सुद्धा डिवाइड होणार एक्स ने अँड दिस इज इक्वल टू झिरो हा एक्स स्क्वेअर या पद्धतीने स्प्लिट होणार कारण मला इकडे एक एक्स पाहिजे सिमिलरली इकडे सुद्धा एक्स पाहिजे कारण आता हा एक्स या दोघांना डिवाइड करणार न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स आहेत फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म एक्स दोघांना डिवाइड करणार सो देअरफोर इट विल बिकम लिमिट एक्सटेंड्स टू झिरो ब्रॅकेट मध्ये फर्स्ट इयर मध्ये बघा ए मायनस एन इंटू एन एक्स अपॉन एक्स म्हणजे काय शिल्लक राहणार फक्त ए मायनस एन इंटू एन एक्स एक्स कट होऊन जाणार फर्स्ट टर्म मध्ये सेकंड टर्म मध्ये मायनस टॅन एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट कम्प्लीट काही इथं सुद्धा लिहून देतो तुम्हाला चला ठीक आहे लिहून द्या काय एक्स कसा कट होतो ए मायनस एन इंटू एन एक्स अपॉन एक्स एक्स या दोघांना डिवाइड केलं ठीक आहे आणि मल्टिप्लाइड बाय आता याचं जे लिमिट आहे ते सेपरेट काढणार लिमिट एक्स टेंड्स टू झिरो दिस इज साईन एन एक्स अपॉन साईन एन एक्स अपॉनला कोण लागेल एन एक्स म्हणून इनपुट घ्यावं लागेल एन इक्वल टू झिरो
इकडे साईन एन एक्स असल्यामुळे आपण एन एक्स केला, एक्स होता एन एक्स केला, आय एन कॅन्सल करण्यासाठी इकडे एक एन घेतला. नाव दे आर फोर. आता बघा या ठिकाणी एक्स एक्स कट होतो आणि तुम्ही करू शकतो कारण एक्स टेन्स टू झिरो आहे म्हणजे एक्स नॉट इक्वल टू झिरो आहे. लिमिट अप्लाय करतो या ब्रॅकेटला, ब्रॅकेट उघडून जाणार ए मायनस एन इन टू एन मायनस टॅन एक्स अपॉन एक्स म्हणजे वन, ब्रॅकेट कम्प्लीट, मल्टीप्लाइड बाय याचा आन्सर आहे वन इन टू एन इज इक्वल टू झिरो. आपल्याला व्हॅल्यू ए ची काढायची आहे, लक्षात ठेवा व्हॅल्यू ए ची काढायची आहे. तर आपल्याला सिम्प्लिफाय करणार ठीक एन अगोदर मध्ये घेऊन घेतो, ए ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे एन अगोदर मध्ये घेतो, तर तो होणार ए मायनस एन आपल्याकडे ए मायनस एन इन टू एन स्क्वेअर, एन याला फर्स्ट टर्मला मल्टीप्लाय झाला मायनस एन इज इक्वल टू झिरो. ए मायनस एन इन टू एन स्क्वेअर मायनस एन इज इक्वल टू झिरो, एन मध्ये मल्टीप्लाय करा, याला पण मल्टीप्लाय झाला इकडे वनला मल्टीप्लाय झाला. सो देअर फोर ए मायनस एन इन टू एन स्क्वेअर इज इक्वल टू एन. नाउ हियर इट इज गिवन दॅट एन इज अ नॉन झिरो रियल नंबर, एन इज अ नॉन झिरो रियल नंबर, सो इट मीन्स वी कॅन कॅन्सल एन, एन हा झिरो नाहीये रिटर्न दिलेला आहे म्हणून तो आपण एन कॅन्सल या ठिकाणी करू शकतो. सो देअर फोर ए मायनस एन इज इक्वल टू एन तिकडे जाणार तो होणार वन अपॉन एन, ए इक्वल टू हा मायनस एन तिकडे जाणार तो होणार प्लस एन प्लस वन अपॉन एन, सो ए इज इक्वल टू एन इन टू एन दॅट इज एन स्क्वेअर प्लस वन अपॉन एन. किंवा त्याने ऑप्शन मध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला ते हेच दिलेलं आहे एन प्लस वन अपॉन एन अकॉर्डिंग टू द ऑप्शन एन प्लस वन अपॉन एन. पण मी मुद्दाम त्या ठिकाणी एन एल सेम पण घेतला की ते सुद्धा ऑप्शन मध्ये असू शकते, चेंज करायचं म्हटलं तर तो सुद्धा ऑप्शन असू शकतो. क्लिअर आहे? प्रणव तुझा डाऊट होता सर झाला. ठीक आहे, पुढचे डाऊट बघूया. मंदार तुझा डाऊट सेंड केला, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा आहे एमसीक्यू करेक्ट का, कुठून येतो? तिथंच होईल. ठीक आहे, नाऊ लेट अस मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 93. लिमिट एक्सटेंड्स टू 2 अंडर रूट 1 मायनस कॉस 2 इंटू एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स मायनस 2.
So this is question number 93. So या question मध्ये बघा अंडर रूट इन्वॉल्व आहे. या question मध्ये अंडर रूट इन्वॉल्व आहे. And while taking under root, it has to be taken as plus or माइनस म्हणजे आपण अंडर रूट घेताना मॉड मध्ये घेत असतो नेहमी अंडर रूट नेहमी मॉड मध्ये प्लस आर मायनस अंडर रूट आपण प्लस आर मायनस या पद्धतीने लिहू. सो दिस कॅन बी रिटन एज लेट अस सॉल्व दिस. दिस इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 2. आता अंडर रूट आहे ठीक आहे. अंडर रूट मध्ये 1 minus cos 2 theta ta formula hai. 1 minus cos 2 theta, which is nothing but 2 sine square theta by 2, and x minus 2. Karna 2 theta hai, ita bakte na x minus 2. Denominator la x minus 2. Now this is equal to limit x tends to 2. Ata numerator madhe under root kay asel. तर 2 च रूट 2 होऊन जाणार आणि इकडे साइन स्क्वेअर तर अंडर रूट होणार मॉड ऑफ साइन एक्स मायनस 2 डिवाइडेड बाय एक्स मायनस 2. तर तुम्ही रूट 2 मध्ये घेऊ शकता. आता या दोघा केस मध्ये या ठिकाणी मॉड ऑफ साइन एक्स मायनस टू नाउ वी नो दॅट साइन थीटा म्हणजे साइन थीटा लाईज बिटवीन मायनस वन अँड प्लस वन. ठीक आहे, मायनस वन आणि प्लस वन च्या मध्ये असतो म्हणजे निगेटिव्ह पण असू शकतो आणि पॉझिटिव्ह पण असू शकतो. सो हियर इफ वी हॅव टू फाइंड आउट दिस लिमिट वी हॅव टू कन्सिडर ड्यू टू दिस मॉड वी हॅव टू कन्सिडर लेफ्ट हँड एज वेल एज राईट हँड लिमिट. सो लिमिट एक्स टेंड्स टू 2 मायनस म्हणजे मी आता लेफ्ट हँड लिमिट घेतो आहे. लिमिट एक्सटेंड्स टू 2 मायनस मग ते होऊन जाणार रूट 2 इंटू आता ज्यावेळेस 2 मायनस असेल म्हणजे या ठिकाणी एक्सची जी व्हॅल्यू आहे ही 2 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी आहे मग इथलं जे आन्सर असेल ते काय असेल ब्रॅकेटचा आन्सर निगेटिव्ह असेल. ठीक आहे, ब्रॅकेटचा आन्सर निगेटिव्ह असेल. सो इट बिकम साइन ऑफ मायनस एक्स मायनस. त्याला आपण डायरेक्ट लिहू शकतो साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा डायरेक्ट अँड डिवाइडेड बाय एक्स मायनस 2 अँड इट इज इक्वल टू हा रूट 2 आणि मायनस म्हणजे मायनस रूट 2 इंटू 1 म्हणजे मायनस रूट. मॉडचा आन्सर ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 2 असेल एक्स टेंड्स टू 2 मायनस त्यावेळेस हा ब्रॅकेट निगेटिव्ह असेल म्हणजे साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. आणि सेम ज्यावेळेस राईट हँड लिमिट आपण घेणार लिमिट एक्सटेंड्स टू 2 प्लस. ठीक आहे, लिमिट एक्सटेंड्स टू 2 प्लस त्या केसमध्ये इथं रूट 2 आणि आता हा 2 पेक्षा मोठा नंबर आहे म्हणजे 2.1 समजा 2.1 मायनस 2 म्हणजे ब्रॅकेटचा आन्सर आता काय आहे ब्रॅकेटचा आन्सर पॉझिटिव्ह आहे. ब्रॅकेटचा आन्सर पॉझिटिव्ह आहे तर त्या केसमध्ये हा पॉझिटिव्हच राहणार साईन एक्स मायनस 2 अँड डिनॉमिनेटरला एक्स मायनस. नाव एक्स टेन्स टू 2 असेल तर साईन एक्स मायनस 2 अपॉन एक्स मायनस 2 हा 1 होऊन जातो. याचं आन्सर होतं रूट 2 इंटू 1 दॅट इज रूट 2. अँड ॲज यू कॅन सी लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट अँड देअर फोर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. आता सेम क्वेश्चन मध्ये जर अंडर रूट नसेल ठीक आहे या ठिकाणी सपोज अंडर रूट नसेल आणि या एक्स मायनस टूचा मग स्क्वेअर असेल कारण तो साइन स्क्वेअरला एक्स मायनस टूचा स्क्वेअर लागणार मग त्या केसमध्ये मात्र तुम्हाला आन्सर मिळेल कारण हे जे प्लस आर मायनस झालेला आहे इट इज ड्यू टू स्क्वेअर रूट.
या ठिकाणी जर अंडर रूट नसतं तर मात्र डिनॉमिनेटरला एक्स मायनस टू चा स्क्वेअर राहिला असता आणि मग त्याचा आन्सर तुम्हाला मिळेल. कल्याणी ठीक आहे. नेक्स्ट 103 limit y tends to 0 x plus y sec of x plus y minus x sec x is equal to here see limit y tends to 0 म्हणजे याचा अर्थ असा होतो की here you have to treat x as a constant लक्षात घ्या ठिकाणी x काय गृहीत केला जाणार x ला आपण कॉन्स्टंट समजणार कारण लिमिट y ची दिलेली आहे आता न्यूमरेटर मध्ये एक्स प्लस वाय या सेकला मल्टीप्लाय आहे बरोबर एक्स या सेकला मल्टीप्लाय करतो नंतर वाय मल्टीप्लाय करतो ठीक आहे तर एक्स इंटू सेक एक्स प्लस वाय पुढे प्लस वाय इंटू सेक एक्स प्लस वाय पुढे मायनस एक्स सेक एक्स आणि होल डिवायडेड बाय नाउ न्यूमरेटर मध्ये ज्याच्या पहिला दोन टर्म आहेत बघा या दोघांमध्ये एक्स कॉमन आहे आणि ही जी टर्म आहे ज्याच्यामध्ये वाय आहे जो वाय कॅन्सल करू शकतो आपण डायरेक्ट वाय कॅन्सल होतो आणि हा वाय तिघांना डिवाइड होणार आहे फर्स्ट सेकंड थर्ड तिघांना वाय डिवाइड होणार या सेकंड टर्म मध्ये वाय वाय कट सुद्धा होणार इकडे कट होणार नाही मग आपण त्या पद्धतीने घेऊया दिस इज इक्वल टू लिमिट वाय टेंड्स टू झिरो आता ही जी फर्स्ट आणि थर्ड टर्म आहे या दोघांच्या डिनॉमिनेटरला कोण आहे वाय तर फर्स्ट आणि थर्ड टर्म मध्ये एक्स कॉमन आहे ठीक आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की न्यूमरेटर काय आहे एक्स कॉमन
अपॉन ला कोण आहे वाय आणि ब्रॅकेट मध्ये इथं कोण आहे सेक ऑफ एक्स प्लस वाय आणि मायनस इकडे शिल्लक राहतो सेक एक्स. ठीक, फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्मची ट्रीटमेंट या पद्धतीने केली. इथून एक्स कॉमन घेतला, डिनॉमिनेटरला वाय आहेच, ब्रॅकेट मध्ये सेक ऑफ एक्स प्लस वाय आणि इकडचा मायनस सेक एक्स, प्लस प्लस लिमिट पण सेपरेट करून घेतो आता सेक मध्ये आपल्याला काही लिमिट नाहीये किंवा फॉर्म्युला जो आहे एक्स प्लस वायचं एक्सपॅन्शन ते कॉस मध्ये आपल्याला माहिती सेक मध्ये नाही. सो दिस इज रिटन एज लिमिट वाय टेंड्स टू झिरो एक्स अपॉन वाय ब्रॅकेटमध्ये सेक ऑफ एक्स प्लस वाय म्हणजे तो होणार वन अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस सेक एक्स म्हणजे वन अपॉन कॉस एक्स या साईडला सेकला कन्वर्ट करून घेतलं कॉस मध्ये. पुढे प्लस प्लस या ठिकाणी वाय वाय कट होणार. ठीक आहे, वाय वाय दोघं कट होणार, वाय टेन्स टू झिरो आपण कट करू शकतो. आणि आता वाय टेन्स टू झिरो डायरेक्ट मेथड जर अप्लाय मी केलं तरी तो जाणार सेक ऑफ एक्स प्लस वाय म्हणजे एक्स प्लस झिरो वायची व्हॅल्यू झिरो होऊन जाणार या ठिकाणी सेक ऑफ एक्स प्लस झिरो. तर इकडे जर आपल्याला सेक एक्स मिळालेला आहे आता हे लिमिट काढायचं इट इज लिमिट वाय टेंड्स टू झिरो एक्स अपॉन वाय ब्रॅकेट मध्ये या दोघांचं एलसीएम किती होत होतो कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू कॉस एक्स दॅट इज द एलसीएम कॉस एक्स इंटू वन कॉस एक्स मायनस इकडे कॉस ऑफ एक्स प्लस वाय प्लस सेक एक्स. सो दिस इज इक्वल टू लिमिट वाय टेंड्स टू झिरो दिस इज एक्स अपॉन वाय न्यूमरेटर मध्ये कॉस सी मायनस कॉस डी चार नंबरचा फॉर्म्युला कॉस सी मायनस कॉस डी चेक करा एकदा काय फॉर्म्युला आहे चार नंबरचा कॉस सी मायनस कॉस डी. फॉर्म्युला फॉर कॉस सी मायनस कॉस डी चेक करून सांगा काय फॉर्म्युला आहे. कॉस सी मायनस कॉस डी टू साइन सी प्लस डी बाय टू साइन सी मायनस डी बाय टू. ओके, सो दॅट इज द फॉर्म्युला फॉर कॉस सी मायनस कॉस डी टू साइन सी प्लस डी बाय टू साइन सी मायनस डी बाय टू म्हणजे तो होऊन जाणार टू साइन सी प्लस डी बाय म्हणजेच एक्स प्लस वाय अपॉन टू इंटू साइन सी मायनस डी बाय टू एक्स मायनस वाय अपॉन टू. चेक करा एकदा फॉर्म्युला
करेक्ट, पॉझिटिव्ह मध्ये जर घेतला तर तो डी मायनस सी असतो आणि निगेटिव्ह मध्ये घेतला तर सी मायनस डी असतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह मध्ये घेतला तर डी मायनस सी, तिथे जर तुम्ही मायनस एन येतो तर पॉझिटिव्ह मध्ये घेतला तर इकडे डी मायनस सी येतो, निगेटिव्ह मध्ये तिथे सी मायनस डी येतो. ठीक, मला डी मायनस सी करायचं म्हटलं तर एक्स प्लस वाय मायनस एक्स. डिवायडेड बाय कॉस एक्स प्लस वाय इंटू कॉस एक्स. इकडचा प्लस एक एक्स प्रायोरिटी सुरू झाला. नाव दिस इज इक्वल टू, आता या ठिकाणी बघा ज्यावेळेस वायची लिमिट आपण झिरो टाकतो आहे हा एक्स मायनस एक्स कट होणार. ठीक आहे, लिमिट वाय टेंड्स टू झिरो, इथे एक्स अपॉन वाय ब्रॅकेट मध्ये हा आहे टू साईन एक्स प्लस एक्स म्हणजे टू एक्स, आणि टू एक्स अपॉन टू म्हणजे परत एक्स प्लस हा वाय अपॉन टू इंटू साईन वाय अपॉन टू डिवायडेड बाय कॉस एक्स प्लस वाय इंटू कॉस एक्स प्लस इकडे सेक एक्स.